सख्या मुलीवर अत्याचार केल्याने नराधम बापास 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील न्यायालयाने बुधवारी सुनावली. जगन्नाथ यशवंत अडके वयवर्ष 47 राहणार कोडोली तालुका पन्हाळा असं त्याचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जगन्नाथ अडके कोडोली या गावी पती पत्नी 3 मुली यांच्या समवेत राहत होता. पती पत्नी दोघेही मोल मजुरी करून गुजराण करत असत. 22 जानेवारी 2022 रोजी 5.5 वर्षाची पीडित मुलगी शाळेतील गॅदरिंग संपल्यानंतर घरी आली. तिने गुप्त जागी दुखत असल्याची आईकडे तक्रार केली. आईने खोदून चौकशी केली असता रात्रीच्या वेळी वडिलांनी कशा प्रकारे अत्याचार केला याची सविस्तर माहिती दिली. त्या आधारे पीडितेच्या आईनं कोडोली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या समोर झाली. अतिरिक्त सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी 12 साक्षीदार तपासले. त्यांचा विस्तृत युक्तिवाद अन्य पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.